तर आरक्षण देऊ न शकल्याने भाजपकडून मराठा समाजाला चिरडलं जात आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आणि या हिंसाचाराची सखोल चौकशी व्हावी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। ही घटना सरकार पुरस्कृत असल्याचंही वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। तर वडेट्टीवारांनी या संपूर्ण आंदोलनावरती टीका केली असल्याचं, कालच्या संपूर्ण प्रकरणावरती टीका केली असल्याचं आपण पाहू शकतोय। तर या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं आणि हे सर्व काही सरकार पुरस्कृत असल्याचं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। स्वस्वार्थासाठी मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यावेळच्या आणि आत्ताच्या एवळ चुकीचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाची दिशाभूल केली। आज त्याचाच प्रत्यय या ठिकाणी येतो आहे आणि आरक्षण देऊ शकत नसल्यामुळे हे आंदोलन चिरडण्याचा, आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न होतो आहे। गृह खात्याचंही अपयश आहे म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे। तुम्ही आरक्षण देणार असाल तर तुम्ही देणार असाल तर कधी देणार आहात आणि नसेल तर त्याला दुसरा उपाय काय हे सुद्धा स्पष्टपणे मराठा समाजाच्या पुढे मांडलं गेलं पाहिजेत।